स्वतःचा उद्योगधंदा उभारण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना अनेकांना सहाय्यकारी ठरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन युवतींचे उद्योग उभारणीचे स्वप्न प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे सफल झाले आहेत. पाहूया त्याचा वृत्तांत. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे आसमाचे वडील गरीब शेतकरी असल्यानं तिला व्यवसायासाठी अर्थपुरवठा कसा होणार याची चिंता भेडसावत होती. मात्र प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे अखेर तिचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. कणकवली येथील स्टेट बँक ऑफ इंडियामधून या योजनेअंतर्गत आसमाला 5 लाखाचं लोन प्राप्त झालंय आणि कणकवली बाजारपेठेत महिलांचे कपडे विक्री करण्याचा तिचा व्यवसाय सुरू झालाय. माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहणं हे माझं स्वप्न होता. मला कोणाच्या हाताखाली नोकरगीर म्हणून काम करायचं नव्हतं, म्हणून मी ठरवलंय की मी एक यशस्वी उद्योजक होणार. यासाठी मला पैशाची जी गरज लागणार होती ती मी कशी करू, म्हणून मी नेटवर गुगलवर माहिती काढली. तर मला प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती मिळाली. त्यानुसार मी तसं बँकेत डॉक्युमेंट घेऊन गेले आणि SBI स्टेट बँक ऑफ इंडिया कणकवली शाखेतून मला लोन मिळाला. त्याच्यातून माझ्या बिझनेसची स्टार्ट झाली आणि आता माझा बिझनेस चांगला बऱ्यापैकी चालत आहे. आणि मी नेमकं एकच डोक्यात ठेवतोय की खिशात गांधीजी आणि डोक्यात शिवाजी पाहिजे, तरच आपण पुढे काहीही करू शकतो. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत 3 स्तरांवर उद्योग वा व्यवसाय उभारणीसाठी कर्ज दिलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या आर्थिक वर्षात एकूण 225 प्रकरणं मंजूर करण्यात आली आहेत. यासाठी 18 कोटींचं कर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आल्याचं स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक पराग जाधव यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आपण भारतीय स्टेट बँक असू दे किंवा कुठलीही बँक असू दे, आपण 10 लाखापर्यंत मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज प्रकरण करतो. त्या कर्ज प्रकरणामध्ये 3 विभाग येतात. सुमारे जिल्ह्याचा हे बघता प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला जनतेकडनं सुद्धा लाभलेला आहे आणि भारतीय स्टेट बँक सदैव ह्यासाठी तत्पर आहे, जेणेकरून आपण जर मागच्या वर्षीच्या तुलनेत बघितलं की मागच्या वर्षीच्या तुलनेत जेवढी प्रकरणं आपण केली होती त्याच्या जवळपास दुप्पटीपेक्षा जास्त ह्या वर्षी आपण त्याची प्रकरणं केलेली आहेत. उद्योग किंवा व्यवसाय उभारणीसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सर्व स्तरातील उद्योजकांसाठी लाभकारक ठरते. दूरदर्शन बातम्यांसाठी विजय गावकर, सिंधुदुर्ग.